नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत घुबड या पक्षाबद्दलची विशेष माहिती. महाराष्ट्रामध्ये घुबड या पक्षाविषयी बऱ्याच अंधश्रद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. जसे की घुबड हे भूताचे प्रतीक आहे, रात्रीचे शिकार करणाऱ्या या पक्षाला भूताटकी, भूताचे वाहन किंवा भूताचा मित्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. महाराष्ट्रामधील काही गावांमध्ये अशी कथा आहे की जेव्हा घुबड हा पक्षी एखाद्या व्यक्तीच्या घरावर बसतो किंवा आवाज करतो तेव्हा त्या घरामध्ये काहीतरी अपशकुन घडणार आहे किंवा त्या घरामधील व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होणार आहे. अशा प्रकारचा गैरसमज महाराष्ट्रातील काही गावांमध्ये अजून देखील आपल्याला पाहायला मिळतो. घुबड हा पक्षी प्रामुख्याने रात्रीचा शिकार करणारा पक्षी आहे, त्यामुळे त्याला नाईट किलर या नावाने सुद्धा ओळखले जाते. घुबड हा पक्षी रात्रीच्या वेळी शिकार करतो आणि हा पक्षी एकदम शांतपणे पंखांचा आवाज न करता आपल्या शिकारीला पकडतो, त्यामुळे या पक्षाला सायलेंट किलर या नावाने सुद्धा ओळखले जाते. घुबड हा मांसाहारी पक्षी आहे, हा शिकार रात्रीची करतो. याचं कारण असं की निसर्गातच या पक्षाला रात्री पाहण्याची शक्ती मिळालेली आहे. घुबड्याला भारतीय संस्कृतीमध्ये शुभ किंवा धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते, परंतु बरेच लोक घुबड्याला भीत असल्यामुळे या भीतीपोटीच त्याला अशुभ मानले जाते. घुबड लक्ष्मी देवीचे वाहन आहे, तरी सुद्धा काही लोक घुबड्याला अशुभ मानतात. परंतु घुबड हे अशुभ नाही. घुबड आपली मान 170° सेल्सिअस मध्ये फिरवतात, तसेच रात्री उडताना त्यांच्या पंखांचा आवाज हा अजिबात होत नाही आणि त्यांच्या डोळ्याच्या पापण्या कधीही मिटत नाहीत. भारतात घुबडाच्या 60 प्रजाती आणि उपप्रजाती आढळतात. जगामध्ये सर्वात लहान घुबड हा अमेरिकेच्या मेक्सिको मध्ये आढळतो. तो सर्वात छोटा घुबड एल्प आऊल आहे, त्याची उंची 5 ते 6 इंच असते. सर्वात मोठा घुबड युरोप आणि आशिया आणि उत्तर आफ्रिकेमध्ये आढळतो. सर्वात उंच घुबड ग्रेट ग्रे आऊल हा आहे, ज्याची उंची 32 इंचापर्यंत असू शकते. घुबड्याच्या डोळ्यांची रचना इतर पक्ष्यांच्या तुलनेत जरा वेगळीच असते. घुबड्याचे डोळे समोर असतात आणि त्यांची रचना गोल नसून ट्यूब सारखी असते, त्यामुळे ते एखाद्या दुर्बिणीप्रमाणे दूरपर्यंत बघू शकतात. या पक्ष्याला 3 घडीच्या पापण्या असतात, त्यातील 1 झोपण्यासाठी आणि 1 डोळ्याला साफ ठेवण्यासाठी असते. मोठ्या डोळ्यामुळे ते रात्री सुद्धा स्पष्ट बघू शकतात, परंतु जवळचे मात्र त्यांना अस्पष्ट दिसते. घुबड डोळे हलवू शकत नाही, म्हणून आजूबाजूला बघण्याकरता या पक्षाला डोके पूर्ण फिरवावे लागते. घुबडाचा चेहरा गोल चपटा, तसेच त्याची चोच लहान असली तरी ती खूप शक्तिवान असते. घुबडाच्या मानेत 14 मणके असतात, त्यामुळे घुबड त्याची मान 270° मध्ये फिरवू शकतात. घुबडाची ऐकण्याची क्षमता देखील अतिशय उत्तम असते. घुबडांचे कान असमान असतात आणि डोक्यावर वेगवेगळ्या अंतरावर असतात, ज्यामुळे ध्वनी लहरीमधील थोडासा फरक सुद्धा त्यांना सावजाचे अचूक ठिकाण ओळखण्यास मदत करते. तर घुबडांच्या डोक्यावर असलेली पिसे सुद्धा ध्वनी लहरींना 10 पट मोठे करून त्यांच्या कानापर्यंत पोहोचवतात. घुबडांच्या पंखावरील केसांची रचना अशी असते की उडताना त्यांच्या पंखांचा आवाज अजिबात होत नाही. काही घुबड त्यांच्यापेक्षा छोट्या जातीच्या घुबडांची शिकार करतात. ब्रान आऊल या प्रजातीची घुबड छोट्या घुबड्यांना अख्खी गिळून टाकतात. हा वर्षभरात सुमारे 1000 उंदीर खातो. उंदीर हे त्याचे आवडते खाद्य असल्यामुळे शेतकऱ्यांना मित्र म्हणून त्याची मदत होते. हा पक्षी रात्री शेतातील उंदीर साप पिंचू त्यांची शिकार करतो, तसेच लहान मोठे कीटक खाऊन सुद्धा कीटकांची संख्या प्रमाणात ठेवण्याचे काम करतो. घुबड स्वतःच्या रक्षणासाठी खूप भयावह आवाज काढू शकतो. घुबड्याच्या पायाला पुढे 2 व मागे 2 धारदार नखे असतात, ज्यामुळे त्यांना शिकार जखडून ठेवण्यास मदत होते. मादी घुबड नरापेक्षा मोठी असते आणि जास्त आक्रमक असते. मादी ही नरापेक्षा जास्त आकर्षक रंगाची असते व तिचा आवाजही नरापेक्षा मोठा असतो. त्यांना 1 मैलपर्यंत आवाज ऐकता येऊ शकतो. मादी एकावेळी 3 ते 4 अंडी देते. या पक्ष्यांची अंडी आकाराने गोल आणि पांढरी असतात. ते उबवण्यासाठी व पिलांचे संगोपन पर्यंत सर्व कामे नर मादी मिळून करतात. घुबड सर्वात आधी मोठ्या शक्तिशाली पिलांना अन्न पुरवतो व नंतर
कमजोर पिलांना अन्न पुरवतो। ही पिल्ले मोठी झाल्यावर उडून जवळपास झाडांवर वास्तव करतात। तिथेही काही वेळा ही घुबड त्यांच्या पिल्लांना अन्न पुरवतात। घुबड हा पक्षी स्वतःचे घरटे बांधत नाही, हा पक्षी ससाना किंवा कावळ्याचे बांधलेले जुने घरटे याचा वापर करतो। कधी कधी घुबड हा पक्षी झाडांच्या खोडामध्ये, गुहेमध्ये, उंच कपाऱ्यांमध्ये किंवा जमिनीच्या बोळामध्ये सुद्धा राहतो। घुबड हा एक शांत पक्षी आहे, हा फक्त रात्रीचा शिकार करतो, त्यामुळे दिवसा तो इतर कोणालाही आढळून येत नाही। घुबड या पक्षाचा जीवन काळ हा सरासरी 25 वर्ष असतो। आतापर्यंत नॉर्थ अमेरिकेमध्ये जास्त जीवनकाळ असलेला घुबड 27 वर्ष जगल्याची नोंद आहे। या पक्षाला नॉर्थ अमेरिकेमध्ये द ग्रेट हॉर्न्ड ओव्हल या नावाने ओळखले जाते। भारतीय संस्कृतीमध्ये या पक्षाला देवी लक्ष्मीचे वाहन म्हणून मान्यता दिली गेलेली आहे। घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन आहे। तसे पाहायला गेले तर स्वप्नामध्ये घुबड पाहण्याचा अर्थ काय होतो याबद्दल बऱ्याच लोकांमध्ये मतभेद आहेत। काही लोकांचे म्हणणे असते की घुबड स्वप्नामध्ये दिसणे अपशकुन असते, तर काही स्वप्न शास्त्रांच्या मते स्वप्नामध्ये घुबड दिसणे हे धन आगमनाचे संकेत आहेत। भारतामध्येच नव्हे तर पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये सुद्धा घुबड या पक्षाला राक्षसी पक्षी म्हणून मानले गेले आहे। त्यामुळे घुबड हा पक्षी पाळणे किंवा घरी नेणे हे अपशकुन मानले गेले। महाराष्ट्रामध्ये या पक्षाविषयी बरेच रोचक कथा आपल्याला ऐकायला मिळतात। जसे की घुबड घरी येण्यामुळे घरातील कर्त्या व्यक्तीचे आकस्मिक मृत्यू होतो, घरामध्ये अपशकुन होण्यास सुरुवात होते। तसेच महाराष्ट्रामध्ये आणखी एक लोकप्रिय कथा आहे, ती म्हणजे घुबडाला दगड मारल्याने घुबड तो दगड हवेमध्ये झेलतो आणि त्या दगडाचे तुकडे तुकडे करतो। याचा अर्थ असा होतो की ज्या माणसाने किंवा व्यक्तीने घुबडाला दगड मारलेला आहे त्याचे आयुष्य त्या दगडाप्रमाणे छोटे छोटे होत जाते आणि नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो। या सर्व काल्पनिक गोष्टी असून आतापर्यंत याचे पुरावे आणि दाखले मिळालेले नाहीत। या पक्ष्यांचा अधिवास स्मशानात सर्वाधिक असतो, कारण ढोली असलेली स्थानिक प्रजातींची मोठी झाडं तेथेच असतात। त्यांचे डोळे लाल गडद असतात, म्हणून लोक त्यांना घाबरतात, तसेच त्यांच्याबद्दल अंधश्रद्धा पसरवतात। त्या कारणामुळे घुबडाला मारण्याचे प्रकार होतात। घुबड हे अशुभाचे प्रतीक आहे, ही अंधश्रद्धा आपण सर्वांनी थांबवली पाहिजे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। तसेच योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेलचे चिन्ह दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। धन्यवाद।